दीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दिल्लीतील अनाज मंडीत लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू। शिव येथे चोरट्यांचा उच्छाद। शिवमंदिरासह 2 बंगले फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न। दहागाव येथे 360,000 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवले। लोटेत रासायनिक सांडपाणी नाल्यात, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। आणि तुळशी येथून विवाहिता बेपत्ता। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला, तर 50 अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची 27 वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली होती। ही आग विझवण्यात यश आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। तालुक्यातील शिव गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पुन्हा एकदा तालुक्यात चोरटे सक्रिय झाल्याचे बोललं जात आहे। गावातील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेलं शिवजाई मंदिरही अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलंय। तसेच गावातील 2 बंगले फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। ही घटना 6 डिसेंबर रोजी रात्री 12 ते पहाटे 7 या मुदतीत घडली। शिव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच असणाऱ्या लियाकत पालेकर आणि उमेद पालेकर यांचे बंगले फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला। तसेच शिवजाई मंदिरातील दानपेटी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र या तिन्ही चोऱ्या पूर्णपणे फसल्या। या संदर्भात ही जी चोरी हे देवळाची, म्हणजे देवळाची लॉक वगैरे तोडून झालेली आहे चोरी, या अगोदर दोन तीन वर्षापूर्वी असाच हा प्रकार या मंदिरामध्ये घडला होता। त्यामुळे त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये पैसे सुद्धा होते, तेही चोरीला गेले होते। माझा आमचा तरी अंदाज आहे की त्या वर्षाचा चोर असावा की त्या मंदिरामध्ये दानपेटी असते, यांच्यामध्ये पैसे असतात। आणि ग्रामस्थांनी या दानपेटीमध्ये काय पैसे वगैरे काय शिल्लक ठेवले नव्हते। शिव मोहल्ल्यामध्ये ही पहिली वेळ नाही, त्याच्या अगोदरसुद्धा जवळजवळ 3 वर्ष अगोदर ह्याच शिवजाई मंदिरात चोरी झाली होती। आणि त्यावेळेला बाकीची इथली जवळपासची 1-2 घरं फोडलेली होती। तर माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की हे तेच चोर असले पाहिजे की 3 वर्ष अगोदर ज्यांनी इथे ही दानपेटी फोडली होती, त्यांना माहिती आहे। आणि हे माहितीगाराशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही, कारण जे लियाकत पालेकर यांचं जे घर फोडलेलं आहे, तर लियाकत पालेकर हे 4 तारखेला दुबईला गेले। आणि हे जे उबेद पालेकर यांच्या घरातलं जे आहे की ते 1 महिनाभर अगोदर सौदीला गेले आहेत। म्हणजे ह्या तिन्ही घर दोन्ही जागेवर दोन्ही घरात कोणी नाही, ह्याचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेला हे चोर ह्यांनी येऊन, आणि जे आम्ही बघितलं आत्ता त्याच्याप्रमाणे जे फक्त इसकाइसक केलेली आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा काय, म्हणजे फक्त पैशासाठी किंवा सोन्यासाठी, म्हणजे हे भुरटे चोर जे आहेत हेच असले पाहिजे। आणि हे कुठले लांबून आलेले नाही, हे जवळपासचीच लोक असली पाहिजे, एवढा माझा संशय आहे। पोलिसाला विनंती आहे की दरवर्षी हेच, आणि ह्या वेळेला हा थंडीचा जो मौसम असतो, या थंडीच्या मौसममध्येच ह्या चोऱ्या होतात, तेव्हा त्यांनी त्याच्यावर काहीतरी कडक उपाययोजना करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे। मंडणगड दहागाव येथे जाधववाडी येथे राहणारे विनायक पांडुरंग चव्हाण यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने 360,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले। रिक्षा व्यावसायिक असलेले विनायक चव्हाण हे रिक्षाचं भाडं घेऊन खेड येथे गेले होते। दरम्यान त्यांची पत्नी वंदना हिने घराला कुलूप लावून चावी बाहेरील बाजूला असलेल्या खिळ्याला अडकवून त्यावर टोपी ठेवून ती नदीवर कपडे धुण्यासाठी गेली। याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने ही चावी घेऊन घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 360,000 रुपयांचे दागिने चोरून नेले। मंडणगड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। लोटे MIDCतील अनेक कारखान्यांमधून रात्री रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडलं जात असल्याचे प्रकार उघड झाले। यामुळे MIDCतील नाल्यांचं पाणी रंगीबेरंगी दिसतंय। दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय। लोटे MIDCतील डोंगरातून वाहून येणारं पावसाचं पाणी सर्वत्र पसरू नये, ते थेट खाडीला किंवा स्थानिक नदीला जाऊन मिळावं यासाठी MIDCमध्ये अंतर्गत नाले काढण्यात आले आहेत। मात्र या नाल्यात अनेक रासायनिक कंपन्यांकडून घातक रसायन मिश्रित पाणी रात्री सोडलं जातं। पावसाळ्यात हे सांडपाणी पाण्यात विरघळत असल्याने मोठ्या प्रमाणात ते नाल्यात दिसत नाही, मात्र पावसाचं पाणी थांबलं की नाल्याचा रंग बदललेला लक्षात येतो। रसायन मिश्रित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तालुक्यातील तुळशी बुद्रुक येथील संगीता महेश पाटणे ही विवाहिता 21 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 3 वाजता सुकिवली येथील मावशीकडे बॅग आणण्यासाठी जाते असं सांगून घरातून निघून गेली, ती परत आलीच नाही। तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही आढळून न आल्याने तिचे पती महेश मोहन पाटणे याने पत्नी संगीता बेपत्ता असल्याची खबर येथील पोलीस स्थानकात दिली आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खेड नगर परिषदेकडून व्यापक स्वरूपात अस्वच्छतेचा जागर सुरू आहे।
शहरातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत जनजागृतीसाठी मोक्याच्या ठिकाणांसह सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीही सजल्या आहेत. नगर परिषदेकडून सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवरही तितकाच भर देण्यात आला. पुरेशा प्रमाणात सोयीसुविधांनी उपलब्धताही करण्यात आली आहे. कचरा मुक्तीसाठी नगर परिषदेची यंत्रणा दिवस रात्र राबते. रत्नागिरीतल्या वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सायक्लोथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेक जण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सायकल क्लबचे अध्यक्ष डॉक्टर निलेश शिंदे, डॉक्टर तोरल शिंदे, निशी पोंक्षे आदी जण उपस्थित होते. मारुती मंदिर, जयस्तंभ, आठवडा बाजार, भगवती बंदर, मिरकरवाडा, भारती शिपयार्ड तसेच तेथून परत असा मार्ग रॅलीचा मार्ग होता. ही रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी ठिकठिकाणी पत्रकार संघांसह अन्य सामाजिक संस्थांनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आपल्याकडे दुचाकी तो OLX या खरेदी विक्रीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विक्री करायचा. त्यानंतर आपल्याकडील दुसऱ्या चावीने त्याला गाडी विकली ती चोरून पुन्हा तिसऱ्याला गाडी विकण्याचा प्रताप करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी जेरबंद केलंय. दर्शन अग्रवार असं त्याचं नाव आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मंगलोर एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या पर्समधील 5,000 रोकड आणि महत्वाची कागदपत्र अज्ञात चोरट्यानं लांबवली. नरेंद्र माथून यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे कोकण रेल्वे मार्गावरील मंगलोर एक्सप्रेस गाडीने पनवेल ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या पर्समधील 5,000 रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आदी मुद्देमाल चोरून नेला अशी तक्रार माथूर यांनी दाखल केली आहे. प्रस्तावित मिऱ्या नागपूर महामार्गावर अनधिकृत बांधकामांना ऊत आला असून साळवी स्टॉप परिसरात रस्त्याच्या कडेला पक्की बांधकामं उभे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करीत असल्याचा आरोप समाजसेवी संस्थांनी केला असून लवकरच त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील भररस्त्यात महिलेचा विनयभंग करणारा प्रथमेश नागले याला न्यायालयाने 2 वर्ष सश्रम कालावासाची शिक्षा आणि 20,000 रुपये दंड आणि दंडाच्या वसूल होणाऱ्या रकमेतून 15,000 रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण लक्षात घेऊन असे गुन्हे जलद गतीने न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO म्हणून केलेल्या नेमणुका रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी आवाज उठवला आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनं देऊन प्रशासनाविरुद्धच्या संघर्षाची सुरुवात केली आहे. रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीकरिता भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या उमेदवारीमुळे पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. चिपळूण ST स्टँड ओझरवाडी येथे राहणाऱ्या सौ सुगंधा परब या भाजी खरेदी करून परतत असताना साई मंदिर ते मार्कंडी रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचं मंगळसूत्र लांबवलं. या घटनेमुळे चिपळूण शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या 6 महिन्यात दुचाकीवरून चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून महिलांना बाहेर पडणंही अशक्य झालं आहे. ज्या पद्धतीने चोऱ्या होत आहेत हे पाहता चोरट्यांना पोलीस किंवा कायद्याचं कोणतंही भय राहिलं नसल्याचं स्पष्ट होतं आहे. शृंगारतळी येथील मदरसामध्ये शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शृंगारतळीतील मदरसामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणारे इस्माईल बोट यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. इस्माईल हे 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता नमाज पडून आल्यावर मुलांची हजेरी घेत होते. त्यावेळी आलिशान सलीम खान शृंगारतळी हा हजर नसल्याचं त्याला निदर्शनास आलं. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूक आखाड्यात शिवसेना, शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या राजकीय संघटना उतरल्या असतानाच आता मनसेनेही स्वतंत्र उम्मेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. रुपेश सावंत हे मनसेचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे. शहरातील झाडगाव येथे घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विनय पटवर्धन यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रमेश ठकुरी असं दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचं नाव आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
दिल्लीतील अनाज मंडीत लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू. शिव येथे चोरट्यांचा उच्चात. शिवमंदिरासह 2 बंगले फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न. दहागाव येथे 360,000 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवले. लोटेत रासायनिक सांडपाणी नाल्यात. नागरिकांचा आरोग्य धोक्यात. आणि तुळशी येथून विवाहिता बेपत्ता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.